नमस्कार, मी अंजली गावडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आपल्या जेवणामध्ये जी ग्रीन कलरची चटणी वापरतो आपण जेवण बनवताना, त्याची रेसिपी आपल्याला आज पाहिजे आहे. चला तर ग्रीन चटणी बनवण्यासाठी मी एवढं आलं घेतलेलं आहे. एवढे 5 मी लसूण घेतलेले आहेत, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या जवळजवळ मी 10 घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपण सर्व एकत्र जाडसर वाटायचं आहे आणि त्यामध्ये वाटताना मी मीठ घालणार आहे आणि जरासं तेल घालणार आहे, त्यामुळे चटणी आपली 1 महिनाभर चांगली फ्रीजमध्ये टिकून राहते. मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मी ह्यामध्ये प्रथम थोडी लसूण, मी सगळंच घालून घेणार आहे मिक्सरमध्ये. थोडीशी मी बाजूला ठेवते कारण एवढी येणार नाही आहे ती. ह्यामध्ये मी थोडस तेल टाकते 1 चमचाभर आणि 1 चमचा मीठ. आता मी ही जाडसर चटणी लावून घेणार आहे. अशा प्रकारे मी सर्व चटणी वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. ग्रीन चटणी रेडी आहे. ही आपण जेवणामध्ये म्हणजेच आमटीमध्ये, भाजीमध्ये किंवा चिकन, मटण आणि मच्छी फ्राय, मच्छी कढी कोणत्याही रेसिपीमध्ये आपण ही वापरू शकतो आणि ती 2 चमचे, 1 ते 1.5 चमचे किंवा 2 चमच्यापर्यंत आपण घालू शकतो. ह्यामुळे आपलं जेवण खूप टेस्टी आणि खूप रुचकर बनतं. तुम्ही करून पहा. ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.